विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वर्ग 10वा तुमचा आणि माझा डिफिकल्ट वाटणारा पण आता आवडीचा झालेला ज्योमेट्री भूमिती, त्यातला चॅप्टर नंबर 7 मेन्झुरेशनच्या शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. प्रॉब्लेम सेट 7 मधील क्वेश्चन नंबर 8 पर्यंत आपण सॉल्व्ह केलेले आहे आणि मित्रांनो खूप मजा आली हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. आणि तुम्हाला खरं धन्यवाद दिले पाहिजे की तुमच्या कॉमेंट्समुळं, तुम्ही केलेल्या सबस्क्रिप्शनमुळं, तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळं प्रत्येक प्रश्नाचा व्हिडिओ तयार केला. आणि बऱ्याच वर्षापासून 25 वर्ष झाले सर्व्हिसला विचार करायचो की एकदा पूर्ण पुस्तक सोडवायचं, आपल्याला एकदा पूर्ण पुस्तक एक आणि एक प्रॉब्लेम सोडवायचा, पण स्वप्नच राहिलं होतं ते. पण आता ह्या तुमच्या प्रतिसादामुळं मी विचार केला की चला आपलं हे स्वप्न आता पूर्णत्वास नेऊ आणि प्रत्येक प्रश्न आपण त्या व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 7 पेज नंबर 161 क्वेश्चन नंबर 9 पहिला प्रश्न वाचून घेऊ. द एरिया ऑफ अ सेक्टर, चला सेक्टर आलं म्हणजे वर्तुळ पाकळी. द एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ 6 सेंटीमीटर रेडियस, रेडियस झाली 6 सेंटीमीटर, इज 15 पाय. आणि इंग्रजी भाषेचं नॉलेज थोडंसं चांगलं असलं तर वर्ड प्रॉब्लेम सोडवायला अवघड जात नाही, कारण की अर्थ लावा लागतो. द एरिया ऑफ सेक्टर, मग पहिले दिली रेडियस आणि त्यात असं रेडियस असलेल्या वर्तुळाची 15 पाय, स्क्वेअर सेंटीमीटर एस क्यू, याचा अर्थ सेंटीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटरचा वर्ग. फाइंड मेजर ऑफ आर्क, सांगा मेजर ऑफ आर्क म्हणजे कोणत्या याच्यानं दाखवणार, थीटा. अँड लेंथ ऑफ आर्क कशानं दाखवणार, एल. आणि लेंथ ऑफ आर्क म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर सूत्र गेलं पाहिजे, एल इज इक्वल टू थीटा अपॉन 360 2 पाय आर, ए इज इक्वल टू थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर. आणि तिसरं सूत्र होतं ए इज इक्वल टू एल इन टू, तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका इथं काय. चला आता लेंथ ऑफ आर्क करस्पॉन्डिंग टू सेक्टर मराठी माध्यमात एकदा वाचून घेऊ. एका 6 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 15 पाय सेंटीमीटर वर्ग आहे, तर त्या पाकळीच्या कंसाचे माप व वर्तुळ कंसाची लांबी काढा. चला आता दिलेली मग दिली टाकू, लिहा जीवन, दिलेली माहिती, रेडियस, रेडियस मराठी माध्यमाचे विद्यार्थी, त्रिज्या आर बरोबर 6 सेंटीमीटर, एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर म्हणजे मराठी माध्यमाचे विद्यार्थी वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आणि मित्रांनो डबल बोनस, डबल फायदा आहे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना. 11वी 12वी सायन्सला गेल्यावर हे शब्द इंग्रजीतले कानावून गेल्यामुळं सायन्स अवघड जाणार नाही. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना 100% इंग्रजीतून बोललं समजत नाही, मराठीत त्यांनाही समजायला लागलं, दोघांना फायदा. आणि म्हणून आपण हे दोन्ही मीडियममध्ये घेतलेलं आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आता शोधायचं काय, मेजर ऑफ आर्क लिहा, वर्तुळ पाकळीचे कंसात्मक माप, अंशात्मक माप. मेजर ऑफ आर्क इक्वल टू थीटा इक्वल टू व्हॉट हे शोधायचं नंबर 1. नंबर 2, वर्तुळ कंसाची लांबी लेंथ ऑफ आर्क एल इज इक्वल टू व्हॉट, मला 2 गोष्टी शोधायच्या आहेत. आणि मित्रांनो सोपं आहे, आपण अशा प्रकारची भरपूर उदाहरणं सोडवली 7.4 मध्ये. आणि तुम्हाला आठवत असेल अशी आकृती, चला फिगर काढा, फिगर काढा. दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल, ही पहिली रेडियस, ही दुसरी रेडियस, पहिली त्रिज्या दुसरी त्रिज्या 6 सेंटीमीटर, हा झाला थीटा आणि हे पूर्ण सेक्टर झालं. हे काय झालं, पूर्ण सेक्टर. आणि एरिया ऑफ सेक्टर दिलेलं आहे, चला लिहा एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360, एरिया आहे म्हणून पाय आर स्क्वेअर, लेंथ असती तर 2 पाय आर. एरिया ऑफ सेक्टर किती आहे, 15 पाया, थीटा अपॉन 360 पाया, आर स्क्वेअर म्हणजे काय 6 इंटू 6, पाया पाया गेट्स कॅन्सल, इकडे ठेवतो थीटा, इकडे लिहितो 15 इंटू, जे न्युमरेटरला आहे ते डिनॉमिनेटरला आणतो, अंशस्थानची संख्या छेदस्थानी, 6 इंटू 6 छेदस्थानी आणले,
आणि छेदस्थानी 360 होते, डिनोमिनेटरला 360 होते, न्यूमरेटरला आणले आणि आता सिम्प्लिफाय करू, 6 1 6 6 6 36 6 1 6 10 आणि थीटा इज इक्वल टू 150 डिग्री. वाटलं नव्हतं इतकं सोपं असेल, कारण आजपर्यंत आपण इतके उदाहरण अवघड सोडवले की आता कोणतंही उदाहरण आलं. कात्रजच्या घाटमध्ये एकदा ड्रायव्हिंग करून आलो, मग आता कोणत्याही घाटमध्ये तुम्ही मला ड्रायव्हिंग करायला सांगा, काही होत नाही सर, आमचा ड्रायव्हर म्हटला असं आहे. आणि तसंच झालं, आपण भरपूर वळणावळणाचे उदाहरणं सोडवले, आता हे उदाहरण आपल्याला एकदमच आपल्याला काय वाटू लागले, सोपे वाटू लागले. चला एक नंबरचं झालं. आता लेंथ ऑफ आर्कसाठी आपल्याकडे हे सूत्र आहे, ए इज इक्वल टू एल इंटू आर बाय टू, ए आहे आर आहे, एल काढता येईल. चला लिहा, ए इज इक्वल टू, त्याला नंबर एक करून टाका, नंबर एक. आता ए इज इक्वल टू एल इंटू आर अपॉन टू, ए किती आहे 15 पाया, एल आर किती आहे 6 अपॉन 2. चला तुम्ही पण उत्तर काढा, मी पण काढतो. 3 न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला नेतो, एल इज इक्वल टू आर बाय टू, एल इज इक्वल टू 5 पाया सेंटीमीटर, कारण हे सेंटीमीटरचा वर्ग आहे, सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि हे 3 सेंटीमीटर आहे. इथं सेंटीमीटर दोनदा आलं, इथं एकदा आलं, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर गेट्स कॅन्सल, रिमेनिंग सेंटीमीटर. आणि पायाची किंमत लिहून टाका, 5 इंटू 3.14, 3 × 5 = 15, 14 × 5 = 70, 15.70 नाही, एल इज इक्वल टू 15.70 लिहिला तरी आहे आणि नाही लिहिला तरी चालतो, याला नंबर टू द्या आणि एड करा. सो मेजर ऑफ आर्क थीटा इज इक्वल टू 150 डिग्री, शेवट करा त्याला चौकट करा, अँड लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू एल इक्वल टू 15.7 सेंटीमीटर. म्हणून वर्तुळ पाकळी वर्तुळ कंसाची अंशात्मक माप बरोबर 150 अंश व वर्तुळ कंसाची लांबी बरोबर 15.7 सेंटीमीटर. आणि मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेटमध्ये जे उदाहरणं अतिशय काळजीपूर्वक शांततेनं कन्सेप्ट क्लिअर करून पुन्हा पुन्हा सोडवले, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहिला, मनानं सोडवले, वेळ लावून सोडवले, त्याचं हे फलित आहे की आपल्याला हे प्रॉब्लेम आता अतिशय सोपे वाटत आहे. आणि आपल्याला असं वाटू लागलं, सर हे प्रॉब्लेम सेटमध्ये इतके सोपे प्रॉब्लेम का टाकले असतील, आपली प्रतिक्रिया अशी आता यायला लागली आहे. आणि मित्रांनो, हेच आपल्या प्रॅक्टिसचं, आपल्या घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. भेटूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर सांगा किती, क्वेश्चन नंबर 10 घेऊन. तोपर्यंत मित्रांनो, आपण डिजिटल गाईड तयार करत आहोत आणि डिजिटल गाईड पाहिजे असेल तर वॉन्ट डिजिटल गाईड असा मेसेज टाका, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, 9वी आणि 10वीच्या आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या गणित शिक्षकाला दाखवा, आपली प्रतिक्रिया युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये टाका. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 10 घेऊन. तोपर्यंत हॅव अ गुड डे.